वेलकम टू आदिती लेखक चैनल। आज अपन बघायचे आहे दाण्याचा कूट आणि ओले खोबरं घालून केलेली गवारची भाजी। गवारची भाजी, 1/2 किलो गवारची भाजी आपण इथे धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर घ्यायची आहे। पुन्हा एकदा बघूया लागणारं साहित्य। 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून, 1/2 टॉमॅटो आणि 6-5 पाकळ्या लसणीच्या ठेचून घ्यायच्या आहेत। एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे 3 चमचे। कांदा आणि लसूण मिक्स करून आपण छान त्याला गोल्डन असा कलर येईपर्यंत परतवून घेणार आहोत। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि मग त्या कांद्यामध्ये आपण कापून घेतलेला 1/2 टॉमॅटो ॲड करायचा आहे। कांद्यामध्ये टॉमॅटो ॲड केल्यानंतर पुन्हा आपण एकदा सगळं परतवून घेऊया। कांदा, लसूण, टॉमॅटो ह्याला जरा छान असा गोल्डन कलर येऊ दे। ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे। कढीपत्ता घालताना कधीही तो असा चुरगळून घालायचा, जेणेकरून त्याला स्वाद येतो, वास छान येतो, मस्त गोल्डन कलर आलेला दिसतो आहे आपल्याला। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। 1/2 चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचा मसाला घालायचा आहे। 1/2 चमचा आणि 1/2 चमचा असं करून मी 2 वेळा मसाला घातलेला आहे। 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता आपण एकजीव करून घ्यायचा आहे सगळा मसाला। टॉमॅटो, कांदा आणि लसूण एकदम मस्त गोल्डन झालेला आहे, मसालाही एकजीव झालेला आहे। आता आपण धुतलेली गवार ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। तुम्ही बघितलं जसं आपण धुवून ओली गवार होती तसेच त्या पाण्यासकट आपण ती ह्या मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे, जेणेकरून थोडंसं पाणी राहिलं पाहिजे, जे खाली मंद आचेवर शिजवताना ती खाली लागणार नाही, करपणार नाही। यासाठी मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे। आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार। 1 चमचा मी मीठ ॲड केलेलं आहे। छान एकजीव करून घेऊया या मिठाला। भाजी चांगली हलवून घ्यायची आहे आणि आता आपण मंद आचेवर शिजण्यासाठी ह्याच्यावर एक डिश ठेवायची आणि ह्या डिशमध्ये आपण पाणी घालायचं आहे। तुम्ही बघताय मी जवळजवळ 1/2 ग्लास पाणी ओतलं आणि एकदम मंद आचेवर आपण आता ही भाजी शिजवून घेऊया। पाणी घातल्यावर हे पाणी पूर्ण सुकून द्यायचं आहे। जवळजवळ 10 मिनटं तरी ही भाजी आपण ठेवायचे। तुम्ही बघताय पाणी पूर्ण सुकलंय, डिशमध्ये अजिबात पाणी नाही आहे। वाफेवर भाजी शिजलेली आहे। हा काय मस्त स्वाद येतोय भाजीचा, एकदम मस्त कलर पण छान आलेला आहे भाजीला। एकजीव झालेली आहे आणि नरम पडलेली आहे भाजी। हा मस्त वासानेच भाजीची टेस्ट जवळजवळ समजते आपल्याला। आता आपली भाजी इथे शिजत आलेली आहे। आत्ता आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट ॲड करायचा आहे। भाजी पहिली थोडी शिजून द्यायची। आता 1/2 शिजलेली आहे भाजी आपली। आता आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट ॲड करूया। 1/2 बटाटा मगाशी मी ॲड केला होता। आपल्याकडे खोबरं वगैरे नसेल, दाण्याचा कूट नसेल, तर गवारच्या भाजीला बटाटा हा एक चांगला ऑप्शन आहे। तर आपण आता एक दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। 3 चमचे मी दाण्याचं कूट घालणार आहे। दाणे म्हणजे आपले शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला। जास्त करून शेंगदाणा कूट वगैरे घालायची रेसिपी जरा घाटावर वगैरे कोल्हापूर वगैरे ह्या साईडला खूप आहे आणि छान लागते अशी पण गवारची भाजी। सो तुम्ही बटाटा घाला नका घालू, पण दाण्याचा कूट घाला। आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपण वरून कोकणी पद्धतीने 1/2 वाटी खोबरं घालून घ्यायचं आहे। मस्त तयार आहे आपली दाण्याचा
कूट घातलेली प्लस ओलं खोबरं घालून तयार केलेली गवारची भाजी। आता मी इथे गॅसचा फ्लेम फास्ट केला आहे जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते सगळं हे होणार आहे, सुकणार आहे। कोथिंबीर घालून घेऊया आपल्या भाजीमध्ये। सो तयार आहे आपली गवारची भाजी। तो माझी व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।